महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांच्या सभा होत आहेत. या सभांमधून त्या बंडखोर आमदारांचा समाचार घेताना पाहायला मिळत आहेत. सुषमा अंधारे यांची पहिलीच सभा ही शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरण गावात झाली आणि तेव्हापासूनच मंत्री गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारे हे एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. सुषमा अंधारे या 3 महिन्यांचं बाळ आहेत असं म्हणणाऱ्या गुलाबरावांना कसं काय पाटील बरं आहे का असं म्हणत अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं होतं. तर त्यानंतरही सभेला जात असताना सुषमा अंधारे यांचा ताफा अडवल्यानंतर अंधारे यांनी गुलाबराव पाटलांवर संताप व्यक्त केला होता. दरम्यान या महाप्रबोधन यात्रेच्या सभांमधून शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना गुलाबराव पाटील यांनी आता पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे या राष्ट्रवादीकडून आलेलं एक पार्सल आहेत असं म्हणत गुलाबरावांनी टोला लगावलाय. पाहुयात. माझी पडण्याची पण इच्छा नाहीये. त्या बाईला 430 मत आमदारकीमध्ये पडतात. ती बाई साडे 3 महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये येते. जी हिंदू देवदेवतांवर टीका करते, जी बाळासाहेबांवर टीका करते, जी उद्धवांवर टीका करते, आदित्याला वरती गोविंदाला तू खाली उभारा असं म्हणते, तर मला तरी असं वाटतं की शिवसेनेमध्ये पाठवलेलं हे राष्ट्रवादीचं पार्सल आहे, त्यामुळे मी पार्सलवर जास्त बोलत नाही. काय सांगाल मला, बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीने आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे की पालकमंत्री हरवलेले, काय सांगाल याच्याबद्दल? त्यांची तक्रार देणं कामच आहे, इथे त्यांना सापडेल तर बरोबर नाही. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.